नमस्कार श्रोते हो, निराना जीवनाचे जाणून घेऊया तंत्र। रोज एक ऐकूया आरोग्य मंत्र। या दैनंदिन आरोग्य मालिकेच्या 19व्या भागात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। स्वागत करूया डॉक्टर अनिल गुंड यांचंही। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर। आज आपल्याला श्रोत्यांनी प्रश्न पाठवलाय आणि त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे। त्यांचा प्रश्न असा आहे की दूध गाईचं घ्यावं की म्हशीचं घ्यावं? दूध गाईचंच घ्यायला पाहिजे म्हशीपेक्षाही। हा, आणि त्याच्यातला पुढचा प्रश्न आहे त्यांचा, गावरान गाय असते आणि जर्सी गाय असते, तर त्यामध्ये कुठलं गाईचं दूध घ्यायला हवं? गावरान गाईचं दूध घ्यावं जर्सी गाईच्या दुधापेक्षा। गावरान गाईच्या दुधाचं जे काही हे आहे पोषण तत्व आहेत, गावरान गाईच्या दुधामध्ये पोषण तत्व सगळ्यात जास्त असतात। दुसरा भाग असा की गावरान गाय ह्या चरायला जातात आणि त्या विविध प्रकारच्या वनस्पती खातात। ज्यावेळेस गाय चरायला जाते आणि विविध प्रकारच्या वनस्पती खाते त्यावेळेस तिच्या दुधामध्ये औषधी गुणधर्म येत असतात आणि म्हणून ते पचायला हलकं असतं आणि औषधी गुणांनी युक्त असतं। आणि जर्शा गाई ह्या बांधलेल्या असतात एकाच ठिकाणी, त्यामुळे गावरान गाईचं दूध घ्यायला पाहिजे। ते शरीराच्या वाढीसाठी पोषणासाठी आवश्यक आहे। अच्छा, पण डॉक्टर बऱ्याच जणांना दूध आवडतच नाही, म्हणजे खरंच दूध गरजेचं आहे का घेणं प्रत्येकाने? आता काय झाले बरं का, अलीकडे बऱ्याच जणांचे आपण पाहतो तक्रारी, केस गळतात, कुणाच्या दातांची वाढ व्यवस्थित नाही झाली, किंवा दात लवकर हलतात, हाडामध्ये कटकट आवाज येणं आहे, किंवा बऱ्याच वेळेस लक्षात राहत नाहीत बऱ्याच गोष्टी, अशा वेगवेगळ्या तक्रारी घेऊन पेशंट येत असतात। आणि ज्यावेळेस आपण त्यांना विचारतो की बाबा तुम्ही दूध घेता का, तर त्यांचं उत्तर असतं की नाही बाबा मला आवडतच नाही, किंवा दुधाचा वास मला सहन होत नाही, चवच मला आवडत नाही, म्हणून मी दूध घेत नाही। आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की बाबा शरीराचं पोषण होण्यासाठी जे घटक शरीरात आहारूपी आहाराच्या स्वरूपात जायला पाहिजे ते जातच नाहीत आणि त्यामुळे शरीराची झीज होण्याची टेंडन्सी वाढलेली असते। आणि मग असं जर असेल आणि दूध जर आपल्या शरीराचं पोषण करत असेल उत्तम पद्धतीने, तर ते आपण दूध घेणं गरजेचं आहे। म्हणून आपल्याला आवडतंय का याच्यापेक्षा आपल्याला ते गरजेचं किती आहे, आपल्या हिताचं किती आहे, हा विचार करून प्रत्येकाने दूध घ्यायला पाहिजे। अगदी बरोबर। यामध्ये मग आता आवडत नसेल तर जसं आता स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांनी शतावरी कल्प टाकून दूध घ्यावं, लहान मुलांना दूध आवडत नसेल तर त्यांना सारिवा कल्प टाकून दूध द्यावं, किंवा ज्यांना आपल्याला बुद्धिस्मृती एकाग्रतेचा विकास करायचा आहे त्यांनी ब्राह्मी कल्प टाकून ते दूध घ्यावं, वयस्कर व्यक्तींनी अश्वगंधा कल्प टाकून ते दूध घ्यावं, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण ते दूध घेऊ शकतो। अच्छा, हा म्हणजे आपल्याला त्याचाच मेन म्हणजे वास आवडत नसेल किंवा काही असेल तर त्याला हा पर्याय आहे आणि तो त्याचं पोषण आणखी वाढवतो थोडक्यात। जर आपण जी सांगितलेलं ज्यांना जे सांगितलेलं आहे ते जर त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म जे टाकले तर त्यामध्ये त्याचं पोषण जास्ती प्रमाणात किंवा त्याच्यामध्ये जास्ती जीवनसत्व निर्माण होतील किंवा ते महत्वाचे आहे थोडक्यात त्या त्या व्यक्तींसाठी म्हणून। बरोबर ना? गाईचं दूध हलकं असतं, म्हशीचं दूध जड असतं असं म्हणतात, पण म्हशीचं दूध तर आहेच मिळतं, मग ते कुणी घ्यायला हवं, गाईचं दूध कुणी घ्यायला हवं असं पण आहे का? या दोन गोष्टी कुणाला पचतात कुणाला नाही पचत हे पण कळतं का आपल्याला? म्हणजे कसं ओळखायचं, कसं करायचं ते? बरोबर। तर जे लोक शारीरिक श्रम करतात, कष्टाचे कामं जास्त करतात, अशा व्यक्तींनी म्हशीचं दूध घेतलं तरी चालतं, कारण ते शारीरिक श्रम जास्त करत असल्यामुळे त्यांची पचनशक्ती उत्तम राहते आणि म्हशीचं दूध जड असूनही ते सहजपणे पचवू शकतात। आता जे लोक पचनशक्ती उत्तम असणाऱ्या व्यक्तींना म्हशीचं दूध पचतं थोडक्यात। बरोबर। आता जे लोक बौद्धिक श्रम जास्त करतात त्यांची मुळातच पचनशक्ती कमी असते किंवा ते पचवू शकत नाही, त्यामुळे मग त्यांनी गाईचं दूध नियमितपणे घ्यायला हरकत नाही। अच्छा, बरोबर। म्हणजे बैठे काम जे करणारे आहेत व्यक्ती थोडक्यात, तर त्यांनी गाईचं दूध घ्यायला हवं आणि जे अगदीच श्रमाचं काम करतात तर त्यांना म्हशीचं दूध घ्यायला हरकत नाही। बरोबर ना? बरोबर बरोबर। आणि आणखी काही फायदे आहेत का म्हशीच्या दुधाने? किंवा म्हणजे कोणाला कोणी असं म्हणतात ना रात्री झोपताना दूध घ्यायला हवं, मग ते कुठलं दूध कोणी घ्यायचं किंवा कशा पद्धतीनं घ्यायचं, असे पण काही फायदे आहेत का त्याचे? हो बिलकुल। तर ज्यांना झोप लागत नाही त्यांनी जर रात्री झोपताना एक कप किंवा एक ग्लास म्हशीचं दूध घेतलं तर त्यांना झोप चांगल्या पद्धतीने लागते, अर्थात ते सतत घ्यावं लागतं, एक दिवस घेतल्याने लगेच फायदा होत नाही। दुसरं असं ज्यांचं पोट साफ होत नाही सकाळी आणि पचन चांगलं आहे अशा व्यक्तींनी रात्री झोपताना गाईचं दूध आणि तूप एकत्र करून घेतलं की त्यांचं हळूहळू पोट व्यवस्थित साफ व्हायला लागतं। त्यामुळे पोट साफ होण्यासाठी गाईचं दूध तूप टाकून घ्यावं, झोप लागत नसेल तर म्हशीचं दूध तूप टाकून आपण नियमितपणे घेऊ शकतो। दुसरा आणि कुठल्या म्हणजे कुठल्या आजारांवर वगैरे पण उपयोगाला आहे का दूध? की दूध घेतल्यानंतर या आजारासाठी म्हणजे ते फायद्याचं आहे वगैरे असं?
खूप फायद्याचा आहे. जसं आता कॅन्सर सारखा आजार आहे, कॅन्सरच्या आजारामध्ये काय होतं की शरीरामधलं उष्णत्व फार वाढलेलं असतं ज्यावेळेस पेशंटचं किमो रेडिएशन चालू बरोबर असतं, आणि अगदी मग बरोबर. पेशंटचे केस गळतात, शरीरामध्ये आग होते, आणि कुठलं खाण्यालाही बरेच रिस्ट्रिक्शन असतात. अशा वेळेस अगदी ज्यावेळेस पेशंट फक्त दूध ज्वारीची भाकरी खातो किंवा नियमितपणे गाईचं दूध घेतो, त्यावेळेस त्याचं बल आपल्याला वाढलेलं दिसतं आणि अरे इम्युनिटी वाढलेली देखील दिसते. म्हणून कॅन्सरच्या अच्छा पेशंटमध्ये आपण दूध नियमितपणे वापरतो. फक्त तिथं अट एवढीच असते की आपण जे सुरुवातीला सांगितलं की गावरान गाईचं किंवा गीर गाईचंच असायला पाहिजे. हाँ म्हणजे ते पचायला हलकं असतं त्यांना, पण म्हणजे ते सोपं जाईल थोडक्यात, आणि ते औषधी गुणधर्म त्यात असल्यामुळे ते उपयोगाचं आहे कॅन्सरच्या पेशंट साठी सुद्धा. बरोबर. महत्वाचं डॉक्टर हे सुद्धा. म्हणजे आणखी काही गायीचे उपयोग किंवा गायीच्या दुधाचे फायदे किंवा म्हणजे म्हशीच्या दुधाचे फायदे हे अजून काही आहेत का वेगळे आता जसं किंवा? आता आपण सांगितलं की बाबा बऱ्याच आजारामध्ये जसं कॅन्सरमध्ये सांगितलं, केसांच्या तक्रारीमध्ये सांगितलं, लहान मुलांमध्ये सांगितलं, बुद्धी स्मृती एकाग्रता वाढण्यासाठी आहे किंवा शरीरातल्या शुक्रधातूचं बल वाढण्यासाठी आहे, बरेच वाताचे विकार जे आहेत ते कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे औषधं दुधात सिद्ध करून देतो पिण्यासाठी, किंवा शरीराचं अच्छा बल अच्छा वाढावं किंवा शरीराची ऊर्जा वाढावी यासाठी. म्हणजे आजारामध्ये आहे दूध उपयोगी, त्याच्यासोबतच आजारी पडू नये म्हणून देखील दूध उपयोगी आहे. म्हणजे थोडक्यात आत्ताच्या काळात जे काही बाबा प्रत्येक जण प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काही आहे का हे ज्यावेळेस विचारतो, त्यावेळेस आपल्या दूध घरी असणारा त्यावर आहारद्रव्य म्हणजे ठेवायचे. दूध आहे, फक्त ते चांगल्या क्वालिटीचं अच्छा असावं आणि ते अगदी गरजेचं. अगदी खात्रीशीर असायला हवं. आणि ते कसं ओळखायचं पण डॉक्टर, हे खात्रीशीर आहे किंवा आता हा त्यात म्हणजे ते शुद्ध आहे किंवा काही आहे, त्यात काही आहे का म्हणजे तसं हा ओळखता येतं? तर दूध आपण दुधात बोट बुडवून जर ते भिंतीवर शिंपडलं तर तिथं ते ओघळ नाही ओघळायला पाहिजे, ते जर एकाच ठिकाणी त्याचे ठिपके जर राहत असतील तर समजा इथं शुद्ध दूध आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे मिक्स केलेलं नाही, परंतु जर तो अच्छा ओघळ खाली घरंगळत असेल तर त्यामध्ये पाणी हाँ मिक्स केले असं समजायचं. अच्छा अच्छा म्हणजे ते सोपं आणि अगदी सोपं आहे की कसं ओळखायचं ते पाणी पाण्याविना आणि पाणी असलेलं दूध. बरोबर. ओके. मनापासून धन्यवाद डॉक्टर, कारण की हा आहे आता आपल्याकडे आपल्याला श्रोत्यांकडनं प्रश्न येत आहेत, त्या श्रोत्याचं नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालं असेल आणि त्यांना खरं समाधान वाटेल की तुम्ही वेळात वेळ काढून त्यांच्या प्रश्नांचं उत्तर दिलं. खरंच मनापासून आभार डॉक्टर, आपण वेळात वेळ काढून त्या प्रश्नांची सगळ्या उत्तरं देत आहात. दिनचर्या सगळ्यांना कळाली आहे आणि प्रत्येकजण त्याचं अनुकरण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. एक महत्वाचा आणि काय म्हणतात तर आपली जमेची बाजू आहे. नक्कीच नक्कीच. खरंच श्रोते हो, खरंच तुम्ही सुद्धा उदंड प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.